वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज न्यू वॅकन्सीज अपडेट तर आज आपण नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहेत तर ती वॅकन्सी पुढीलप्रमाणे पाहू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स बेंगलोरू ह्याच्या जागा ते नॅशनल इन्स्टिट्यूट मेंटल हेल्थ आणि न्यूरो सायन्स इन्स्टिट्यूट नॅशनल इम्पॉर्टन्स बँगलोरद्वारे काढण्यात आलेल्या आहेत तर ह्या ज्या सर्व वॅकन्सीज आहेत त्या सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर कोणकोणत्या वॅकन्सीज आहेत ते आपल्याला पाहायचं आहे योगा थेरपिस्ट आहे एक पोस्ट आहे अनरिझ डाटा एंट्री ऑपरेटरकरिता आहे दोन पोस्ट अनरिझर्ट सोशल वर्कर अंडर कॅम्प टू पोस्ट एक एस सीसाठी आणि एक ओ बी सीसाठी अकाऊंट असिस्टंट अंडर कॅम्प वन पोस्ट अन रिझर्व कॅटेगरीसाठी आणि रिसर्च ऑफिसरची आहे एक पोस्ट अन रिझर्व कॅटेगरी करता फॉलोअप काउन्सिलर हिची जी, जी पोस्ट आहे ही चार पोस्ट आहेत एस सी करता एक एस टी करता एक आणि अनरिझर्व कॅटेगरी करता दोन कुहाट मॅनेजर हे जी एक पोस्ट आहे अन रिझर्व कॅटेगरी करता द कॅन्डिडेट मे डाउनलोड द अप्लिकेशन फ्रॉम फ्रॉम दिस इन्स्टिट्यूट वेबसाईट इन्स्टिट्यूटने वेबसाईट आहे तर तिथून ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येणार आहे त्याच्यामध्ये नेम हँड्सची जी वेबसाईट आहे ते पाहून घ्यायचे आहे तुम्ही त्याचप्रमाणे द प्रिस्क्रिप्शन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग ऑफ आर एस फाईव्ह हंड्रेड नाईंटी रुपीज जे प पा, पाचशे नव्वद रुपये तुम्हाला फीज लागणार आहे आणि अनरिझर्व आणि आन ओबीसी करता ए डब्ल्यू कॅन्डिस डेट किंवा एस सी एस टी करता दोनशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला फीज लागणार आहे आणि जे काही पेमेंट मोड आहे ते ऑनलाईन मोड राहणार प्रिस्क्राईब फ्रॉम द शूड सबमिट अलॉग विथ द ट्रान्झॅक्शन पेमेंट डिटेल्स फॉर हॅविंग रिमिटेड द प्रिस्क्रिप्ड अप्लिकेशन प्रोसेसिंग फी ॲज स्टेटेड अबव द डलिफिल्ड इन अप्लिकेशन अलॉग विथ द एनक्लोजर हॅज टू रीच द रजिस्टर नीम हॅन्स पी बी नंबर टू नाईन झिरो झिरो हॉसर रोड बेंगलोर थेरपीस नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट ऑन रिझर्व एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तीन वर्ष बी एस सी डिग्री झालेली पाहिजे त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन वन इयर पोस्ट ग्रॅज्युएट बी एस सी नंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करायला पाहिजे योगामध्ये त्याचबरोबर तुम्हाला एका वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असणे अत्यावश्यक आहे डिझायरेबल एक्सपिरियन्स टिचिंग योगा ज्यांना योगा शिकवण्याचा अनुभव आहे त्यांनाच डिझायरेबल इथं करण्यात येईल आणि अप्पर एज लिमिट आहे तीस वर्ष आणि कॉन्सल्टेशन पे आहे एकोणतीस हजार तीनशे पर मंथ आणि हा जो पिरियड आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे दोन किंवा तीन वर्ष हा कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे किंवा वाढवण्यात सुद्धा येणार आहे नंतर सेकंड पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर टू पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन एनी डिग्री विथ एक्सपिरियन्स इन डाटा एंट्री अप्पर एज लिमिट थर्टी इयर्स आणि तुम्हाला पेमेंट याच्यामध्ये मिळणार आहे तेवीस हजार शंभर रुपये आणि दोन तीन वर्षापर्यंत याचा कॉन्ट्रॅक्ट चालणार आहे किंवा एक्सटेंडेन्स परफॉर्मन्सनुसार एक्सटेंड करण्यात येणार आहे तिसरी पोस्ट आहे सोशल वर्कर नंबर ऑफ पोस्ट आहे टू एस सी एक ओबीसी एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू अपर एज लिमिट थर्टी फाईव इयर्स आणि याच्यामध्ये पेमेंट मिळणार आहे पंचवीस हजार तीनशे नंतर ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस हीसुद्धा पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये राहणार आहे आणि दोन तीन वर्षानंतर हा जो कॉ कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा पिरियड आहे तो वाढून देण्यात येणार आहे नंतर आहे फोर नंबरची पोस्ट अकाउंट असिस्टंट आहे अन रिझर्व एक पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे बी कॉम विथ एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग कंपनी अकाउंट्स अप्पर एज लिमिट थर्टी इयर्स आणि पेमेंट आहे त्याच्यामध्ये तेवीस हजार शंभर रुपये पिरियड तुम्ही पाहून घेऊ शकता रिसर्च ऑफिसर आहे अनरिझर्व आहे एक पोस्ट आहे मास्टर इन सोशल सायन्स पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स किंवा सोशल वर्क आणि अप्पर एज लिमिट तुम्हाला तीस वर्ष आहे आणि कॉन्सल्टेशन पेमेंट तुम्हाला पंचवीस हजार तीनशे पर मंथ राहणार आहे आणि दोन तीन वर्ष हा कॉन्ट्रॅक्ट चालणार कि आहे किंवा तुम्हाला एक्सटेंड करून मिळणार आहे तुमच्या परफॉर्मन्स सिक्स नंबर आहे फोर पोस्ट एस सी वन एस टी एक यन रिझर्व टू डिग्री इन सोशल सायन्स अपर एज लिमिट तीस वर्ष आणि कन्सोलेट पे तेवीस हजार शंभर रुपये कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे कोहर्ट मॅनेजर वन पोस्ट अन रिझर्व्ह एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम फील इन क्लिनिकल सायकोलॉजी ऑर सोशल वर्क अपर एज लिमिट थर्टी इयर्स आणि कन्सोलेटेड पे एकोणतीस हजार सातशे रुपये नेक्स्ट आहे टर्म्स आणि कंडिशन ते आपल्याला पाहायचं आहेत द अप्लिकेशन फॉर्म शूट डाउनलोडेड द इन्स्टिट्यूट वेबसाईट ते वेबसाईट तुम्हाला दिलेची आहे सबमिटेड अलँग रिक्वायर कॉपी सर्टिफिकेट्स द एज प्रूफ अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स रजिस्टर्ड न्यू हॅन्स पी बी ए नंबर टू नाईन झिरो झिरो हॉसर रोड तुम्हाला जे काही अप्लिकेशनमध्ये जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सेंड करायचे आहेत या पत्त्यावरती तसेच या फॉर्मची जी लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे आर मॉडिफाईड जेंडा विल बी अपडेटेड इन्स्टिट्यूट वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ओपन किंवा करता पाचशे नव्वद आणि जे इतर मागासवर्ग किंवा जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांना दोनशे पंच्याण्णव रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये दोनशे पंच्याण्णव रुपये फीज तुम्हाला राहणार आहे नेक्स्ट आहे इथं जे काही एज एक्सटेन्शन आहे करता वगैरे जे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार आहेत ते तुम्हाला एजमध्ये एक्स एक्स्टेन्शन्स किंवा रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे द लास्ट डेट फॉर रिसीप्ट ऑफ फिल्ड अप्लिकेशन टुगेदर विथ द रिलेवन डॉक्युमेंट इज ऑन द बिफोर ट्वेंटी सिक्स टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री साडेचार वाजेपर्यंत म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस साडेचार वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता कट ऑफ डेट कॅल्क्युलेशन ऑफ एज एक्सपिरियन्स जे काही तुमचं एज कि दुन दुन आहे किंवा कट ऑफ डेट्स आहे किती वर्ष तुम्हाला लागणार ते सव्वीस दोन दोन हजार तेवीसमध्ये गृहीत धरण्यात येणार आहे प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद